कांद्याला केवळ 52 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज शहरातील मुख्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात संपूर्ण कांदा रस्त्यावर टाकून राज्यातील भाजपा सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरभर कांदा रस्त्यावर टाकल्यामुळे जवळपास तासभर या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती. येथील मुंबई नागपूर महामार्गावर असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये चारगाव येथील शेतकरी प्रमोद गायकवाड यांनी ट्रॅक्टरद्वारे 36 क्विंटल कांदा विक्रीसाठी आणला होता, तर चिंचरगाव येथील तांबे यांनीही आपले कांदे विक्रीसाठी आणले होते. मात्र लिलावाद्वारे या कांद्यांना केवळ 52 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाल्याने हे शेतकरी संतप्त झाले. चाडगाव व चिंचरगाव येथून हा कांदा विक्रीसाठी आणण्यास साधारण 1.5 ते 2 हजार रुपये खर्च आला आणि 36 क्विंटल कांद्याचे 1800 रुपये मिळत असल्याने त्यांनी आपला कांदा विक्री न करता सरळ शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ चौकात आणून टाकला. सुरू असलेल्या रहदारीने कांद्यांचा चेंदामेंदा झाला, त्यामुळे सगळीकडे कांद्याची दुर्गंधी पसरली. वेळीच नगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या मदतीने हा कांदा भरून घेतल्याने तर पोलीस प्रशासनाने वाहतुकीची कोंडी दूर करत वाहतूक पूर्ववत सुरू केली. वैजापूर तालुका हा अतितीव्र दुष्काळग्रस्त यादीत असून मोठ्या कष्टातून टँकरने पाणी आणून पिकांचे उत्पादन केले जाते. मात्र या कष्टातून निर्मिती केलेल्या मालाची किंमत जर योग्य मिळत नसेल तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही अशा संतप्त भावना व्यक्त करत प्रमोद गायकवाड यांनी राज्यातील सरकारचा निषेध केला. विलास मस्के, वैजापूर, औरंगाबाद प्रतिनिधी.